28 नोव्हेंबरला मृतकची पत्नी कोमल मनोज धारोरकर राहणार गोंड प्लॉट वर्धा यांनी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे फोन करून सांगितले की माझे पती नामे मनोज मुकुंदराव धानोरकर वय 31 वर्ष राहणार गोंड प्लॉट यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चाकूचा हल्ला करून ठार मारले आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांना दिली. मी PSI मोहन धोंगळे नेमणूक पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे कार्यरत आहे. काल रात्री 10:30 ते 11 वाजताच्या दरम्यान गोंडपेल इथून पोलीस स्टेशनच्या फोनवर फोन आला की तिथे एका इसमाला मारलेले आहे आणि तो तिथंच पडलेला आहे. सदरची माहिती ही माननीय ठाणेदार साहेब माननीय SDPO साहेब यांना देण्यात आली. त्यावरून माननीय SDPO साहेब ठाणेदार साहेब आणि पोलीस स्टेशनची TV पथक व आम्ही सर्व सदर घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे काहीतरी घातपात झाल्याचे दिसून आले. सदर इसमाला सामान्य रुग्णालय वर्धा येथे उपचार करून नेले असता तिथून सामान्य रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी इसमाला कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पुढील उपचारकामी रेफर केले होते. म्हणून सेवाग्राम येथे गेलो असता सेवाग्राम येथे सदरचा इसम मनोज धानोरकर हा मृत पावल्याचे डॉक्टरांनी लेखी सर्टिफिकेट दिले. त्यावरून मृतकाच्या पत्नीला सदर घटनेबाबत सविस्तर विचारपूस करून त्यांची तक्रारीवरून मृतकाला मारणाऱ्या इस्मानविरुद्ध कलम 302 147 148 149 भारतीय दंडविधान संहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपितांचा युद्ध पातळीवर शोध घेणे सुरू आहे. वरिष्ठांनी सुद्धा या गुन्ह्याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केलेले असून त्यांच्या मार्गदर्शनात समोरचा तपास सुरू आहे. सदरची घटना ही जुन्या वादातून झाल्याचे निष्पन्न होत आहे आणि लवकरच आरोपितांना अटक करण्याची सुद्धा तजवीज घेतलेली आहे.